हा चालेल ना, तेल नाही त्याच्यात? नाही रे दुसरी बघ ना बरी, ही बॉटल आहे पाण्याची खाली करी हे बघ, इथे मोठी बिसलरी बाई पिंट्या एडे साडे करू नको. हां गपचित आम्ही सांगतो त्या, हे बघ तो आता आम्ही तुझ्यासाठी बॉटल घेतोय, इथं काहीच नाही. चल इकडे घे, खाली केली का तू? खाली कर ना तिला. आता हा थोडा रागावलेला होता पण याला जरा आता आपण शांत करूया, याला डायरेक्ट आपल्या अंगावर खेळूया आपण. आता अरे येतं तर ना, जर चिडवलं नाही तर काहीच नाही करत, तो फक्त मागून घेतो. तो फक्त मागून घेतो, त्याला चिडवायचं नसतं फक्त बस. त्याला घाबरवायचं नसतं, त्याला घाबरवायचं नसतं. ऍप दिसत नाही एवढं खास, दिसत नाही ना इकडनं, दिसत इकडनं दिसत. दिसायसाठीच बोललो तर आम्ही साईड चेंज करू काय रे. हा इथे याच्यासाठी पकडला आहे कारण काही जरी झालं ते आश्रम आहे, लहान मुलं येतात. थांबा सर, तुम्ही खाली करा बरं, तुम्ही तुमच्या खाली आपल्याकडे. आता इथं पकडण्याचं काहीच इन्स्ट्रुमेंट नसल्यामुळे आपल्याला त्याला बॉटलमध्ये टाकावं लागतं. एकदम इझी प्रकारे म्हणजे एकदम शांत सागर, त्याला आपल्याला कोणती दुखापत न करता आपण याला एक छोट्याशा बिस्लरीमध्ये पण एवढा मोठा साप आपण टाकू शकतो. पण फक्त एक आहे, एक लक्षात ठेव, बिस्लरीच्या बॉटलला किंवा कोणत्या प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये आपण जेव्हा साप टाकतो तेव्हा त्याला जे होल मारता तुम्ही ते मारताना कोणती सुई किंवा धामण किंवा तार ती गरम करून मार. डायरेक्टली प्रेशर देऊन तुम्ही जर मारशाल तर तो प्लॅस्टिकचे कटमध्ये तयार होतं, त्या कटमुळे सापाला जखम होतो, ही गोष्ट लक्षात ठेव. चल याला आता आपण ओळख पाडू. धन्यवाद भाऊ, तुमचं खूप खूप अभिनंदन. याला आपण होल पाडू आता. सुचिता मॅडमचा फोन आलेला आहे,